तब्बल 25 वर्षांनी पडला हुपरीच्या गुलमोहर कॉलनी रस्त्यावर मुरुम. जिल्हा परिषद सदस्या स्मिता शेंडुरे यांच्या प्रयत्नाने सुरू झालं काम. गेल्या 25 वर्षापासून हुपरीच्या गुलमोहर कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने येथील नागरिकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत होता. हुपरी शहरातील गुलमोहर कॉलनी म्हणजे शहरातील एक महत्वाची वसाहत आहे. मात्र या वसाहतीकडे जाणारा रस्ता जणू मृत्यूचा साफळाच बनला होता. जीवघेणे खड्डे आणि निसरता रस्ता येथील लोकांच्या पाचवीलाच पुजला होता. त्यामुळे या रस्त्यावर दररोज एखादा तरी अपघात ठरलेलाच होता. रहिवाशांना राजकीय पुढाऱ्याने केवळ आश्वासनं देण्यातच धन्यता मानली. त्यामुळे येथील नागरिकांनी अखेर वीरकुमार शेंडुरे यांच्याशी संपर्क साधून जिल्हा परिषद सदस्य स्मिता शेंडुरे यांच्या मार्फत रस्ता करण्याची विनंती केली आणि तात्काळ सौ शेंडुरे यांनी रस्ते कामाला सुरुवात केली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून होणाऱ्या नाहक त्रासातून सुटका झाल्याने येथील रहिवाशी लोकांनी जिल्हा परिषद सदस्य सौ शेंडुरे, वीरकुमार शेंडुरे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब शेंडुरे यांचे आभार मानले. हा रस्ते कामाच्या वेळी वीरकुमार शेंडुरे, गजानन गोलगंडे, मनोज भोसले, दिगंबर पोद्दार, अनिल चव्हाण, अक्षय गिरी, अशोक गळदगे, सौ सुशीला पोद्दार, गीता गोलगंडे, शोभा गिरीबुवा यांच्यासह पुष्पक तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महानगरी न्यूज साठी हुपरीहून सुनील घुनके. आमच्या या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यासाठी कुणी आमच्या या भागातील व्यक्तींनी कुणी लक्ष दिलेलं नाही. या रस्त्याचं आम्हाला खरं म्हणजे चालणं येत नव्हतं. या पावसाळ्यात अगदी चालायला येत नाही. कोण पडते घसरून पडणं अशी परिस्थिती ह्या 25 वर्ष झालेली होती. तर या रस्त्याकडं किंवा या रस्त्याच्या कामाचं चांगल्या पद्धतीनं आमच्या या भागाकडं लक्ष देऊन माननीय श्री स्मिताताई शेंडुरे यांनी लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने याकडे इकडं आमच्या या नागरिकांच्या समस्या एक बघून त्यांनी चांगलं सहकार्य आम्हाला केलेलं आहे. त्यांच्यावर आम्ही त्यांचं या उपरी आणि रेंदाच्या नागरिकांच्या वतीनं आम्ही त्यांचं खरंच शतशत आभारी आहे. कुमार शेंडुरे साहेब यांनीसुद्धा जातीनं चांगल्या पद्धतीनं रोजच्यारोज येऊन त्यांनी लक्ष देऊन आमच्या या भागाचा प्रश्न त्यांनी सातत्यानं कायमस्वरूपी आमच्या पाठीशी ते राहत आहेत आणि त्यांच्याकडे गेलं की शब्द ते नाही म्हणत नाहीत. स्वतः ते येऊन भेट देऊन त्या इथल्या आमच्या पाहणी करून त्यांनी स्वतः वेळोवेळी लक्ष दिलं आहे आणि त्यांचंही हे कार्य सतत चालू राहावं आणि आमच्या या बिरदेवनगर भागावरती त्यांचं लक्ष अखंडित राहावं असं मी त्यांना आवेदन हे करतो आहे. नगरचा जो रस्ता आहे या बाउंड्री असल्यामुळे कोणीच लक्ष दिलं नव्हतं. तरी सेंडर साहेब आले तिथं रस्त्याची माझी बघितलं सगळं आणि आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या वारेवर जाण्याच्या ह्याला आमच्या सर्वांच्या जाण्याचा मान ठेवून तिथे आत्तापर्यंत आमचा जे राहिलेला रस्ता तर जे निदान आत्ता खडीकरण तर केलं त्याबद्दल आम्ही सगळी आमच्या जेवढीही बिरदेवनगरची लोकं आहेत ह्या रोडची त्यांच्या सर्वांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो.